मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे आपल्या ऑनलाईन बेसिक शिवण क्लासचा 25वा दिवस। तर बघा, बोलबोल करता 23-24 दिवस होऊन गेलेला आहे आपला हा ऑनलाईन बेसिक शिवण क्लास चालू होऊन, आणि तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला। सगळेजण क्लास अटेंड करताय आणि मी जे जे सांगते, जसं जसं शिकवते, तसं तसं सगळं तुम्ही शिकताय आणि तसं ट्राय करून बघताय। सो मला खरंच खूप छान वाटतंय आणि हे सगळं मला तुमच्या कमेंटद्वारे कळतंय। तर सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्यू आणि सगळ्यांना सगळ्यात आता गुड आफ्टरनून। चला मग आपण आपल्या आजच्या क्लासला सुरुवात करूयात। तर बघा मग, हा जो काही क्लास आपण सुरू केला तर तो अगदी बेसिक पासून केला, म्हणूनच मी तुम्हाला बेसिक मशीन कसं चालवायचं हे सगळ्यात आधी सांगितलं आणि मशीन चालवायची प्रॅक्टिस सुद्धा कशी करायची हे देखील सांगितलं होतं। एवढंच नाही तर टेपचे मेजरमेंट कसे असतात, अर्धा इंच, पाव इंच वगैरे, हे अतिशय व्यवस्थित डायग्राम सहित एक्सप्लेन केलं। त्याचबरोबर ते वहीमध्ये कसं कसं लिहायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर नक्कीच तुमच्या ते लक्षात आलेलं असेल। आणि त्यानंतर आता बघा, इथे आपले टोटल 2 ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झाले, पहिला कटोरी आणि दुसरा प्रिन्सेस। तर हे दोन्ही ब्लाऊज जे आहेत, तर एक आपण बिना अस्तरचा आणि दुसरा अस्तरचा घेतला, म्हणजे तुम्हाला दोन्हीही प्रकारचे ब्लाऊज कसे स्टिच करायचे हे लक्षात यावे यासाठी। तर या दोन्ही ब्लाऊजसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपली जी काही साईज असते 28 पासून 48 पर्यंत, तर त्याच्यासाठी आपण मेजरमेंट घेतो। तर ते मेजरमेंट आपण एक तर ब्लाऊजवरून घेतो, एक तर बॉडी मेजरमेंट घेतो। तर हे दोन्ही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत। तर ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की मापाच्या ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची, त्याचबरोबर बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं। नक्कीच हे दोन्ही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक होतं की तुम्हाला 28 साईजपासून 48 साईजसाठी, आता बघा मी 32 साईजची पेपर कटिंग केली होती कटोरी ब्लाऊजसाठी आणि प्रिन्सेस ब्लाऊजसाठी 36 साईजची होती। तर हे दोन्हीसाठी मी जी काही मापं घेतली तर हे साईजनुसार चेंज होतात। तर ह्या दोन्हीचे मी तुम्हाला चार्ट दिले, याचाच अर्थ मी तुम्हाला 28 साईजपासून 48 साईजपर्यंत कटोरी ब्लाऊजचं शोल्डर, गळा रुंदी, मुंढा, कटोरी कितीने वाढवायची, कटोरी आणि मुंढ्यातलं जे काही माप असतं तर ते साईजनुसार कसं चेंज होतं, एवढंच नाही तर क्रॉस पट्टीवर साईजनुसार कसं माप टाकायचं आणि कितीचं टाकायचं, तर याचं डिटेल चार्ट दिलेला आहे। त्याचबरोबर मी तुम्हाला बाहीसुद्धा कशी कटिंग करायची, म्हणजे बघा आपली 1.5-2 इंचापासून बाही स्टार्ट होते, तर 15-16 इंचापर्यंत असते, 3/4 पण लागते, आता सध्या कोपऱ्यापर्यंत 9-10 इंचापर्यंत पण लागते। तर त्यासाठी बाहीची घडी कशी घ्यायची साईजनुसार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी काही कॅप हाईट टाकतो तर ती किती टाकायची हे सुद्धा सांगितलं, कारण बऱ्याचदा कॅप हाईट जर चुकली तर मग आपल्या इथं खूप गोळा होतं, बाही पुरतच नाही, फिटिंग व्यवस्थित बसत नाही। सो त्यासाठी सुद्धा सेपरेट चार्ट मी दिलेला आहे। तर नक्कीच हे सगळे चार्ट तुम्ही वहीत लिहून ठेवलेले असेल, कारण की त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की ते वहीमध्ये लिहून ठेवायचं, म्हणजे मग ते तुमच्या सहज लक्षात राहील। ठीक आहे, तर बघा आता हे सगळं झालं, एवढंच नाही तर मी प्रिन्सेस ब्लाऊजसाठी सुद्धा तुम्हाला आता हे गळा रुंदी, शोल्डर वगैरे सगळं डिटेलमध्ये चार्ट दिलेला आहे। तर हे दोन्ही ब्लाऊज छान शिवून झाले आणि आता आपण 4 टक्स विथ क्रॉसपट्टीचा ब्लाऊज घेतलेला आहे, तर त्याचंसुद्धा बघा। आता इथे पेपर कटिंग तर आपली झालेली आहे, तर आज मी तुम्हाला ती पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस आणि अस्तर कसं कट करायचं हे सांगणार आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही ब्लाऊज पीस आहे तर हा आपण काठाचा घेतला, म्हणजे काठ असेल तर बाहीला कसा पुरवायचा, त्याचबरोबर बॅकनेकला कसा पुरवायचा, कटिंग कशी पद्धतीने केली गेली पाहिजे हे तुमच्या लक्षात यावे, खास त्यासाठी मी हा काठ पदरचा ब्लाऊज एक घेतला, म्हणजे तुमची ती गोष्टसुद्धा कव्हर होईल। तर शक्यतो मी वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज घेण्याचा प्रयत्न करते, म्हणजे छोट्या छोट्या प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या क्लासमध्ये क्लिअर व्हावे यासाठी। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा पेपर पॅटर्न ठेवून अस्तर ब्लाऊज पीस कसं कटिंग करायचं, काट कसा ऍडजस्ट करायचं, तर हे सहज लक्षात येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की 32 साईज 4 टक्स ब्लाऊजची आपली पूर्ण इथे पेपर कटिंग झालेली आहे। तर 4 टक्स हात विथ क्रॉसपट्टीचा ब्लाऊज आहे आणि ती पेपर कटिंग ठेवून आता अस्तर ब्लाऊज पीस कट करायचं आहे। तर ब्लाऊज पीस बघा काठाचा आहे, दोन्ही साईडला काट आहे, कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे आणि पिंक कलरची याच्यावरची साडी आहे ॲक्च्युली, आणि त्याला मॅचिंग असं बघा इथे आपण अस्तरसुद्धा घेतलेला आहे। तर आता आपण हे पेपर पॅटर्न ठेवून जो काही ब्लाऊज पीस आणि अस्तर आहे तर तो कटिंगला करायला सुरुवात करूयात। ठीक आहे, तर पेपर कटिंगची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे जर तुम्ही कोणी पेपर कटिंग कशी करायची हा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो व्हिडिओ बघून तुम्हाला सहज लक्षात येईल की पेपर पॅटर्न 4 टक्स ब्लाऊजचं कसं तयार करायचं। ठीक आहे, तर बघा ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज असतो त्यावेळेस सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर कटिंग करावं लागतं आणि अस्तर ठेवून त्यानंतर आपण ब्लाऊज पीस कट करत असतो। तर जे काही अस्तर आहे तर ते बघा इथे मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे, हे बघा ह्या पद्धतीने। आणि आता जे जे पार्ट बसत आहेत तर ते कसे कसे कुठे कुठे
बसवायचे तर ते मी तुम्हाला आता सांगते। तर बघा सगळ्यात आधी आता बंद बाजूच्या साईडने आपण मागचा भाग जो असतो तर तो ठेवतो आणि जिथे जॉईंट पार्ट आहे तर तिथे आपण गळ्याचा भाग ठेवत असतो। चुकूनही मुंड्याचा शेप तिकडून करू नका नाही तर संपूर्ण ब्लाऊजची कटिंग तुमची चुकेल। ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेला आपला जो काही मागचा भाग आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि आहे तशी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर इथे मार्किंग करताना कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे। हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या। मागचा भाग आहे तसंच ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि खालच्या साईडला जर कमी जास्त कपडा असेल तर तिथेसुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपला कुठला पार्ट बसतो आहे तर ते आपण बघूयात। तर बऱ्याचदा सगळ्यात आधी मागचा भाग ठेवल्यानंतर आपण बाही ठेवून बघत असतो, तर बघा बाही आपली इथे परफेक्ट बसत आहे। ठीक आहे, तर मग आता आपण बाहीची इथे मार्किंग करून घेऊयात। इथे बाही मोठी होती त्यामुळे आपण त्या साईडला ठेवलेली आहे। जर का तुमची बाही थोडीफार छोटी असेल 3-4 इंचाची तर तुम्ही जो काही मागच्या भागाची मार्किंग केलेली आहे तर त्याच्या शेजारीसुद्धा ती बाही ठेवू शकता। ठीक आहे, तर बघा आता या बाहीचीसुद्धा आपण इथे मार्किंग करून घेतली। त्यानंतर आता उरलेल्या पार्टमध्ये उरलेले भाग कुठे आणि कसे बसताय ते बघूयात। तर बघा इथे आता क्रॉसपट्टी आपण ठेवून घेऊयात। तर हा जो काही कपडा आहे अस्तरचा तर तो वरखाली आहे त्यामुळे मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेते आणि जी काही क्रॉसपट्टी आहे तर ती आपल्याला 1/2 इंच जास्त घ्यायची। तर बघा मग मी 1/2 इंच अंदाजे बरोबर खाली एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि मग ह्या पद्धतीने आहे तशी मार्किंग इथे करून घेतली। ठीक आहे, आता आपला बघा हा पोर्शन फक्त बाकी आहे तर हा सुद्धा आपल्याला आहे तसंच ठेवून मार्किंग करायची आहे। इथेसुद्धा काहीही कुठेही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे, म्हणजे मागचा भाग आहे तसं मार्किंग केलं, आता जो पुढचा भाग करतो आहे तोसुद्धा आहे तसंच मार्किंग करायचा आणि बाहीसुद्धा आहे तशीच मार्किंग करायची। कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायचं नाही, फक्त जी काही क्रॉसपट्टी आहे तर ती खालच्या साईडला 1/2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे। एवढा पॉईंट महत्त्वाचा आहे तर तो लक्षात राहू द्या। तर बघा मग सगळी मार्किंग आपली करून झालेली आहे। तर ही 32 साईजची 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग ठेवून आपण मार्किंग केली। तर इथे बाही आपली ही 9-9.5 इंचाची होती तरीसुद्धा आपल्याला बघा इथे हा 80 सेंटीमीटरचा अस्तरचा कपडा पुरलेला आहे। ठीक आहे, तर बघा आता आपण कटिंगला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी आता इथे बाही कटिंग करून घेऊयात। तर जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली तशीच कटिंग करायची। कटिंग करतानासुद्धा कुठेही काहीही एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे, हा पॉईंट लक्षात राहू द्या। तर बघा आता बाहीची इथे आपली कटिंग करून झालेली आहे। तर बघा डबल फोल्ड कपडा होता म्हणजे प्रत्येक पार्ट हा आपला डबल कटिंग होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आता आपण मागचा जो काही भाग आहे तर तो कटिंग करून घेऊयात। तर लक्षात राहू द्या इथेसुद्धा कटिंग करताना सेम आहे तसंच आपल्याला कटिंग करायची आहे। इथेसुद्धा काहीही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही आहे, हा पॉईंटसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। शक्यतो सगळ्यात आधी बाही आणि त्यानंतर बॅकनेक कट करायचं किंवा आधी बॅकनेक किंवा बाही असं हे दोन्हींपैकी कटिंग करायचं असतं। हे बघा किंचितसं एक्स्ट्राचं होतं वरखाली तर तेसुद्धा आपण इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा हा बॅकपार्ट तयार केला। त्यानंतर बघा आता आपण इथे क्रॉसपट्टी कटिंग करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकतात की एखाद्या लाईन मी एक्स्ट्रा घेतलेली आहे इकडनं थोडीशी, कारण की तो स्टिच वगैरे करताना कमी पडायला नको। जरी जास्त झाली तरी ती आपण कट करू शकतो, पण जर का कमी पडली तर त्यामुळे मग आपण ती किंचित एक लाईन इकडून एक लाईन तिकडून जास्त ठेवली। ठीक आहे, तर बघा आता इथे क्रॉसपट्टीची सुद्धा कटिंग आपली झालेली आहे। तर आता आपण हा जो काही पुढचा पार्ट आहे वरच्या साईडचा तर तो कटिंग करून घेऊयात। तर तोसुद्धा बघा इथे कटिंग करताना आपल्याला आहे तशीच मार्किंग करायची आहे, कुठेही काहीही एक्स्ट्राचं घ्यायचं नाही आहे। एक्झॅक्टली गळा असो मुंडा असो क्रॉसपट्टी लावण्याचा जो काही शेप आहे तर हा सगळा आहे तसंच आपल्याला एक्झॅक्टली घ्यायचं आहे। तर बघा मग मी आणि अजून महत्त्वाचं म्हणजे सगळं कडेकडेचं कटिंग झाल्यानंतर हे पार्ट कट करताना 2 भाग आहेत ना, डबल कपडा आहे तर ते कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे व्यवस्थित ते पकडून दाबून आपल्याला कटिंग करायची आहे। म्हणजे दोन्ही साईडचे दोन्ही भाग आपले सेम होतील, बऱ्याचदा ते वरखाली होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वकच आपल्याला ही कटिंग करायची आहे। तर बघा हे सुद्धा आता कट झालेलं आहे आणि उरलेला अस्तरचा कपडा आपल्याला पट्ट्या वगैरे गळापट्टी करण्यासाठी वगैरे हुकलूक पट्ट्यांसाठी लागणार आहे। ठीक आहे, तर बघा आता अस्तरची पूर्ण कटिंग झालेली आहे। तर आता आपण अस्तर ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊयात। तर सगळ्यात आधी आता आपण बाही कटिंग करून घेणार आहेत। तर बघा ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे, काट एक साईडचे काट बाहीला एक साईडचे डिझाईनसाठी बॅकनेकला घेणार आहोत। तर बघा मग ह्या पद्धतीने बाही ठेवून आता आपण सगळ्या साईडला थोडं थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून हे कटिंग करून घेणार आहोत। तर बघा बरोबर सगळ्या साईडने मी मार्जिन ठेवलेलं आहे। ठीक आहे, तर बघा इथे आता बाही कटिंग झालेली आहे, बरोबर काट आपल्याला पुरलेलं सुद्धा आहे, कुठे जॉईंट द्यायची सुद्धा गरज नाही आहे, बऱ्याचदा जॉईंट आपल्याला द्यावा लागतो।
त्यानंतर बघा आता दुसरा काट आपल्याला बॅक पार्टला घ्यायचा आहे. जर का तुम्हाला सिंपल डिझाईन करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं, खालनंच म्हणजे बघा या पद्धतीने घडे घालायचे आहे आणि त्यावर आपला जो काही मागचा पार्ट आहे तर तो ठेवून डायरेक्ट कटिंग करायला सुरुवात करायची आहे. तर ते पण मी तुम्हाला सांगते. हे बघा या पद्धतीने ठेवायचं, डबल फोल्ड कपडा केलेला आहे आणि इथून डायरेक्ट कटिंग करायची आहे, ठीक आहे. पण आता मी हे जे काही काट आहे तर ते बॅक साईडला डिझाईनसाठी वापरणार आहे, त्यामुळे मग डायरेक्ट काठापासून कट न करता हा पार्ट बघा मी थोडा वरती ठेवून घेतला आणि हा काट कट करून सेपरेट करून घेते, कारण की हा आता आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे. आता हे मी तुमच्यासाठी कट करून दाखवलं, तुम्ही आधीच तो कट करून ठेवायचा आहे. आता बघा डिझाईन करताना पुन्हा काट आपल्याला जॉईन करावा लागेल, पण ते तुम्हाला समजावं त्यासाठी मग मी तुम्हाला थोडं कट करून दाखवलं म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, ठीक आहे. तर बघा मग आता सगळ्यात आधी आपण हा पार्ट ठेवून घेऊयात. आता तर काट सेपरेट केल्यानंतर मग ह्या पद्धतीने सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्रा ठेवत ठेवत आपल्याला हा मागचा भाग जो आहे तर तो कट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. हा पार्ट कटिंग झालेला आहे, त्यानंतर आता बघा हा पार्ट कुठे बसतोय बघूयात आणि आपली क्रॉसपट्टीसुद्धा कुठे बसते तर तीसुद्धा महत्त्वाची आहे, हे बघा, ठीक आहे. तर आता मग क्रॉसपट्टी आणि हा पुढचा पार्ट हे दोन्ही आता आपण कटिंग करून घेऊयात. तर बरोबर बघा इथेसुद्धा कडेकडेने सगळ्या साईडला आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे आणि हा कडेचा जो काही उरलेला कपडा आहे तर तो आपण हुकलूक पट्टीसाठी वगैरे पॅच वगैरे तयार करण्यासाठी वापरूयात, ठीक आहे. तर बघा इथून हे व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण ही क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग करून घेऊयात. तर तीसुद्धा बघा एक्स्ट्राचं आपण मार्जिन ठेवलं. याचाच अर्थ तुमच्या लक्षात आलेला असेल की जे काही अस्तर असतात तर ते आपण परफेक्ट कटिंग केलं होतं, जसं पेपर कटिंग होतं तसंच ॲज इट इज ठेवून मार्किंग. पण ब्लाऊज पीस आपण सगळ्या साईडने थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, ठीक आहे. तर हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तर लक्षात राहू दे. तर बघा फायनली आता आपलं पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस इथे कटिंग झालेलं आहे. तर नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की फोरटॉक्स ब्लाऊजचं पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने अस्तर ब्लाऊज पीसची कटिंग करायची, कुठे किती मार्जिन घ्यायचं, त्याचबरोबर काट असेल तर तो बाहीला आणि बॅकनेकला कसा ॲडजस्ट करायचा आणि मग कशी कटिंग करायची, तर हे मी तुम्हाला अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे. सो तुम्हीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने करून बघायचं आहे, ठीक आहे. त्याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर बघा मग फायनली आपला अस्तरचा ब्लाऊजची संपूर्ण कटिंग झालेली आहे. काठाचा ब्लाऊज होता तर बघा सगळ्यात आधी आपण बाही कट केली, नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि उरलेला काठ सेपरेट करा, कारण की बॅकनेकला आपण छानशी डिझाईन बनवणार आहोत, त्यासाठी काठापासून कशी पॅचवर डिझाईन बनवायची हे सुद्धा तुमच्या लक्षात यावं. तर खास त्यासाठी मग काठाचा ब्लाऊज घेतलेला आहे. तर बघा मग तुमच्या इथे लक्षात आलेलं असेल की सगळ्यात आधी अस्तरचा ब्लाऊज असला की आपण आधी अस्तर कट करतो आणि त्यानंतर अस्तर ठेवून ब्लाऊज पीस आणि म्हणजे ब्लाऊज पीस कट करत असतो. एवढंच नाही तर अजून एक महत्त्वाचं, बाकी सगळे पार्ट आपण आहे तसे मार्क करून कट केलेले आहे. फक्त फरक एवढाच आहे की जी काही क्रॉसपट्टी होती तर ती आपण खाली अर्धा इंचानी वाढवली होती. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षात राहू द्या. आणि मी ज्या पद्धतीने कटिंग केली, ज्या स्टेप बाय स्टेप केली, त्या स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा करा, म्हणजे तुमचंसुद्धा व्यवस्थित येईल. मी घडी वगैरे कसं काय घालायची इथूनसुद्धा सगळं डिटेल सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर नक्कीच मग इथपर्यंत आता तुम्ही करून ठेवायचं आहे, म्हणजे पेपर कटिंग तर ऑब्व्हियस झाली असेल, ते ठेवून अस्तर ब्लाऊज पीस कट करायचं आहे. तर याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.